सर्व पत्रकार मित्रांचं मी प्रेसच्या निमित्तानं स्वागत करतो. आज दर आठवड्याच्या प्रथेप्रमाणे आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, दोन्ही महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये बैठक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार पाडली. गेल्या आठवड्यामध्ये मी येऊ शकलो नव्हतो, त्याचं कारण असं होतं की उद्या परवा दिवशीपासून 5 तारखेला अधिवेशन आहे आणि अधिवेशन ज्यावेळेस असतं त्यावेळेस मी अर्थ विभागाचा मंत्री, नियोजनचा मंत्री असल्यामुळं पुरवणी मागण्याच्या करता मला सगळ्या सहकाऱ्यांशी बोलून, मुख्यमंत्र्यांशी बोलून अंतिम निर्णयाप्रत यावं लागतं आणि मग नंतर त्याची छपाई होती आणि मग ते आम्ही सभागृहामध्ये मांडतो. त्याच्यामुळे त्या ऑफिसच्या कामाकरता मला मुंबईमध्ये थांबावं लागलं आणि म्हणून मी आमच्या दिलीप वळसे पाटलांना विनंती केली होती, सौरवरावांना सांगितलं होतं, इतर जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक घ्या. दुर्दैव किंवा वाईट ह्याचं वाटतं, जरा एक मीटिंग कुठली म्हणजे ह्या अशा सरकारनी किंवा जनतेनी नेमून दिलेल्या कामाच्या संदर्भामध्ये टाळी गेली की लगेच त्याच्याबद्दल वेगळ्या प्रकारची चर्चा होती, ह्या गोष्टीचं वाईट वाटतं. शेवटी चर्चा काय करावी आणि बातम्या कशा द्याव्यात हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. तसंच त्या काळामध्ये आंबील ओढ्याच्याबद्दल बरीच चर्चा झाली, माझा त्याच्याशी दुरान्वय पण संबंध नाही. ते स्वतः प्रशासनाने त्याबद्दलचा निर्णय घेतलेला होता. आपण पत्रकार मित्र 30 वर्ष काही काही जण मला ओळखतात, काही नवीन आलेले त्यांची गोष्ट वेगळी, परंतु काही जुने त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. मी कधी माझ्यावरची जबाबदारी टाळत नाही, कारण ज्यावेळेस आम्ही महत्त्वाच्या पदावर काम करत असतो त्यावेळेस जबाबदारी टाळून चांगलं काम झालं तर कौतुक पण ऐकावं लागतं, परंतु काही वेगळं घडलं तर ती जबाबदारी कठोर निर्णय घेत असताना वाईट पण आपण घ्यावा लागतो आणि ती तयारी आम्ही पहिल्यापासूनच ठेवलेली आहे. त्याच्यावर त्या आंबील ओढ्याच्याबद्दल मी काहीतरी करायला लावलं, कारण माझी बहीण ज्यावेळेस तिथं गेलेली होती सुप्रिया, त्यावेळेस तिच्या देखत पालकमंत्री मुर्दाबाद वगैरे, आता ह्याच्यात बऱ्याचदा राजकारण आणलं जातं आणि काही राजकीय लोक चाललेल्या कामामध्ये कुठंतरी खडा लागावा अशा प्रकारचं त्या गोष्टी तिथं केल्या जातात. मध्ये आम्हीच पुढाकार घेतला, विशेषतः देहू आळंदीचं पालखीचं प्रस्थान याबद्दल सौरवरावांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बाकीचे सगळे आमचे टॉपचे विभागाचे अधिकारी ह्यांची एक कमिटी नेमलेली होती आणि त्यांना त्यांच्याशी चर्चा करायला सांगितलेली होती. मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत सगळी चर्चा नेली, कॅबिनेट पुढं चर्चा नेली आणि त्याच्यातनं जे काही सरकारनी नियमावली ठरवलेली होती ती नियमावली कळवण्यात आली. त्याच्यात पण पुन्हा काही मंडळांनी, वारकरी संप्रदायातल्या काही सहकाऱ्यांनी, मान्यवरांनी सूचना केली, त्याच्यात पण आम्ही थोडंसं काही शिथिलता देता येत आहेत का हाही प्रयत्न केला. आता 2 दिवस आज पण तिथं प्रस्थानच्या संदर्भातलं काम चाललेलं आहे, 2 दिवसापूर्वी पण मला एका ठिकाणी ते झालं. आता आळंदी देवस्थान वारकरी कोविड तपासणीच्या संदर्भात ज्यावेळेस प्रस्तावन सोहळ्याच्या करता राज्य सरकारने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची RT-PCR तपासणी करणं बंधनकारक केलेलं होतं आणि मंदिर समितीनं जी यादी दिलेली होती तिथं स्वतः आयुक्त होतं, स्वतः कलेक्टर होते, CO होते, सगळे होते, ती 306 वारकऱ्यांची RT-PCR तपासणी ससून रुग्णालय लॅबमध्ये करण्यात आली आणि 306 पैकी 23 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह त्या बाबतीमध्ये सापडल्या. एक आहे, त्या 23 वारकऱ्यांच्यामध्ये लक्षणं दिसत नव्हती. आता ज्यावेळेस तुम्हाला आम्हाला लक्षणं दिसत नाही मग आपण आपल्याला काही होत नाही म्हणून आपण सगळ्यांच्यात मिसळतो, सगळ्यांच्यामध्ये चर्चा करतो आणि त्याच्यातून मग पुन्हा ते करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतं. पॉझिटिव्ह रुग्णांना आता आपण त्या 23 जणांना माळुंगे येथील CCC भरती केलेलं आहे आणि त्यांच्यावर व्यवस्थितपणे उपचार त्या ठिकाणी चाललेले आहेत.
मला एक सांगायचं की ह्याच्यातून कुठतरी दुसरी अजून लाट कंट्रोलमध्ये आलेली नसताना अजून काहीतरी कमी जास्त होत आहे आणि अशा वेळेस नाईलाजाने हे निर्णय घ्यावे लागतात, ही पण बाब आपल्यामार्फत मला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला लक्षामध्ये आणून द्यायची. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण सध्या तरी पुणे जिल्हा पूर्ण दोन्ही शहरं हे लेवल 3 वरच्या निर्बंध इथं आपण लागू ठेवलेले आहे. आम्ही निर्णय घेताना सर्वांना विश्वासामध्ये घेऊन निर्णय त्या ठिकाणी घेत असतो. मला त्याच्यावरून एक आठवलं, परवाही पुणे महानगरपालिकेच्या संदर्भातली एक बैठक मला काही लोकप्रतिनिधींनी पत्र दिलं होतं म्हणून मी मुंबईमध्ये लावलेली होती. मी पुण्याच्या महापौरांना पण निमंत्रित केलेलं होतं परंतु बातम्या अशा आल्या की त्यांना टाळलं. मी आत्ताही त्यांच्याशी बोललो, स्वतः सुनील टिंगरे पण त्यांना संपर्कामध्ये होते, त्यांच्याकडे एक वेगळी घटना घडलेली होती. आम्हालाही समजतं, आम्ही जरी सरकारमध्ये काम करत असलो तरी एखाद्या शहरातल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण चर्चा करतो, राज्य पातळीवर चर्चा करतो, त्यावेळेस शहराचा प्रथम नागरिक म्हणून ज्यांना मान असतो त्यांनाही तिथं पाचारण करायचं असतं. आणि काय झालं त्यांना नंतर विक्रमकुमार आणि रुबल अगरवालांनी पण सांगितलं, मी पण सांगितलं आणि आमच्या दोघांची त्या संदर्भातली चर्चा झाली. पण कधी महानगरपालिका पाठिमागच्या काळामध्ये आम्हा लोकांच्या होत्या, सरकार वेगळ्या विचाराचं होतं असं 2.5 वर्ष मागचा काळ आम्ही पाहिलेला आहे. परंतु त्याच्यातनं पण मार्ग काढायचा प्रयत्न केला. शेवटी जनतेचं लोकप्रतिनिधित्व करत असताना अशा गोष्टी घडत असतात, परंतु त्याच्यात तो कुठल्या गटाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे हे न बघता तो कुठल्या चेअरवर बसलेला आहे त्या चेअरला आपण मान देत असतो, त्या प्रथम नागरिक या नात्याने आपण मान देत असतो. आणि मी माझ्या जे प्रोग्राम असतो त्या प्रोग्राममध्ये पण कोण हजर राहणार त्यात महापौर होतं, पण त्याच्यातनं काही गैरसमज झाले. मी त्याच्यानंतर स्टँडिंग ऑर्डर दिला की कुठल्याही प्रकारच्या बैठका महाराष्ट्रातल्या असतील तर त्या शहराशी संबंधित असणारा प्रथम नागरिक त्यांना पण निमंत्रण करायचं, यायचं नाही का यायचं तो त्यांचा अधिकार आहे. ही पण बाब मला ह्या निमित्ताने महापौरांचं एक स्टेटमेंट होतं की हा पुण्याचा नागरिकांचा अपमान आहे. मी पण पुणेकर आहे, कदापि माझ्या हातून पुणेकरांचा अपमान होईल असं कृत्य, असं वागणं, असं बोलणं त्या ठिकाणी होणार नाही. आणि पुढंही त्या पद्धतीचेच मी योग्य त्या गोष्टीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही जरा विचार करत होतो मॉल सुरू करावेत का, पण तो मॉलमध्ये एअर कंडिशन चालू असतात आणि तीच हवा सर्क्युलेट होती आणि त्याच्यामुळं तज्ज्ञ लोकांनी सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं, आम्ही सचिवांना पण काही फोन केलेले होते की ह्याच्यात काय करायचं, तर त्यामध्ये सगळे म्हणाले की सध्या तरी नको आणि म्हणून मॉलला काही परवानगी आपण दिली नाही. आपण इतर दुकानं 4 ते 7 उघडलेली आहेत, ते काय होतं आपल्याला काही घ्यायचं असेल तर तेवढ्यापुरतो जातो दुकानात, आपण थांबतो आणि लगेच ते घेऊन बाहेर पडतो. तसं मॉलमध्ये घ्यायचं असो किंवा नसो उगीचच आपण म्हणजे बरेचशा आपण म्हणण्यापेक्षा तिथला ग्राहक फिरत असतो, एक गोष्ट घ्यायची तरी ती घेतली तरी त्याचे पाय तिथंच अडखळतात, मग कुठं दुसरा स्टॉल तिसरा स्टॉल असं होतं. म्हणून आपण तो निर्णय तसं बंद ठेवायचा निर्णय घेतला. आपण दुसऱ्या लाटेच्या वेळेस ऑक्सिजनची मागणी जास्तीत जास्त काय होती तर ती 369 मेट्रिक टन होती. आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत की त्याच्या तिप्पट साठवण क्षमता त्या त्या जिल्ह्यांनी निर्माण करावी तिसऱ्या लाटेचं काळजी घेऊन. तर ते नियोजन आपल्या पुणे जिल्ह्याचं चालू आहे, बरंचसं झालेलं आहे आणि काही पाईपलाईनमध्ये. UPSC MPSCचे प्रशिक्षण वर्ग देखील 7 ते 4 फिजिकल डिस्टन्स आणि हे बाकीच्या सगळ्या नियमावलीच्या अधीन राहून त्यालाही आम्ही परवानगी दिलेली आहे. 18 वर्षावरच्या व्यक्तींना, खेळाडू यांनी वॅक्सिनेशन दोन्ही जर घेतलेलं असेल तर त्यांना बॅडमिंटन किंवा इनडोर गेम्स असे बरेच असतात तर त्यांना परवानगी आपण दिलेली आहे. पण 18 दिली नाही कारण 18 आतल्या मुलांना वॅक्सिनेशन करण्याची परवानगी सध्या नाही आहे.
ज्यास मिळेल त्यावेळेस त्यांनी दोन्ही वॅक्सिनेशन केल्यावर आपण तो निर्णय घेऊ, पण आता बाकीच्या खेळाडूंच्या करता आणि त्यांनी तिथल्या नियमाचं पालन करायचं, अंतर ठेवून वगैरे बाकीच्या, अशा प्रकारचा पण निर्णय आम्ही घेतला. दुसरा, आम्ही राज्याच्या स्तरावर एक निर्णय घेऊ पाहतोय. वैद्यकीय महाविद्यालय जी आहेत, ती सरकारी असतील ती खाजगी असतील, त्या महाविद्यालयामध्ये क्लासेस सुरू करायचे, पण अट अशी आहे तिथल्या विद्यार्थ्यांनी, तिथल्या टीचिंग नॉन टीचिंग स्टाफनी दोन्ही वॅक्सिन घेतलेलं असलं पाहिजे. कारण चर्चेत असं पुढं आलं सार की जर तेच मेडिकल कॉलेज सगळी बंद ठेवली तर दरवर्षी काही हजार डॉक्टर्स आपल्या इथनं बाहेर पडतात, आणि कॉलेजेस बंद राहिली तर ती पडणार नाहीत, आणि पुन्हा आपल्याला पुढं डॉक्टरची संख्या जी जास्त पाहिजे ती कमतरता भासेल. म्हणून मी आत्ताच सौरव विजयांशी बोललो आणि त्या असीम गुप्तांशी बोललो, त्यांना म्हणलं तयार करा. मी आज थोडंसं मला मुंबईला मुख्यमंत्र्यांशी काही ह्या अधिवेशनाच्या संदर्भात मला बोलवलेलं आहे, तिकडं मी जाणार आहे 4 वाजता निघणार आहे इथनं. त्यावेळेस मी CM साहेबांच्याही कानावर घालणार आहे की आपण असा निर्णय घेऊन. अमित देशमुख साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री आहे, आत्ता माझा त्यांचा कॉन्टॅक्ट झाला नाही, त्यांच्याही मी कानावर घालणार आहे. परंतु हा निर्णय घेणं गरजेचं आहे, अर्थात दोन्ही वॅक्सिन घेतलेले सगळे स्टुडंट्स. आणि एक आम्ही त्याच्यात हेही करतो आहे की काही दिवसांनी, जसं काल का परवा वारीच्या संदर्भात 306 लोकांचं आपण तपासणी केली, तसे 10-15 दिवस झाल्यानंतर तेवढ्या स्टुडंट्सचं काय परिस्थिती आहे ते पण आपल्याला तपासणी करता येईल, जेणेकरून त्यांच्याही आरोग्याचा व्यवस्थित काळजी आपल्याला घेता येईल. आणि बाकीच्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना होत्या, त्याचाही काय निर्णय घ्यायचा. रुग्णसेवेकरता शहर आणि जिल्ह्यासाठी जवळपास 519 रुग्णवाहिका आता उपलब्ध झालेल्या आहेत, अनेक नवीन रुग्णवाहिका घेण्यात आलेल्या आहेत, आणि तो संख्या आता पुन्हा राज्य सरकार 500 नवीन रुग्णवाहिका घेईल, त्याच्यात पण पुण्याच्या हिस्स्याचे रुग्णवाहिका मिळतील. गेल्या आठवड्यामध्ये साधारण 483 बिलांचं लेखापरीक्षण झालं, त्याच्यात 32,62,000 इतकी रक्कम कमी करण्यामध्ये आली, आणि त्याच्यातनं त्या पेशंटला, त्यांच्या नातेवाईकांना त्याच्यातनं दिलासा देण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. तसंच अजून एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायची होती की 30/6/2021 अहवालानुसार आपला पुण्याचा दर हा थोडासा मागच्या तुलनेमध्ये वाढलेला आहे. पुणे गेल्या वेळेस 4.6 होतं गेल्या आठवड्यात टक्के बाधित, आता ते 5.3 झालेलं आहे. गेल्या आठवड्यात पिंपरी चिंचवड 5.1 होतं पॉझिटिव्हचं प्रमाण, ते आता 5.4 झालेलं आहे. त्याच्यामुळे दोन्ही शहरामध्ये थोडा थोडा संख्या वाढलेली आहे. ग्रामीणला 7.6 होतं गेल्या आठवड्यात, आता 7.3 आहे, म्हणजे थोडंसं कमी झालं आहे. पण त्याच्यामुळं आम्ही सगळ्या जी नियमावली मागे ठरवलेली होती त्याच सगळी नियमावली चालू ठेवायचा निर्णय हा घेतलेला आहे. त्याच एक हे देखील या आठवड्यामध्ये आयुक्तांनी लक्षामध्ये आणून दिलं आणि सगळ्यांनी त्याची नोंद घेतली की ह्या आठवड्यामध्ये 24-30 साधारण एकूण करोनाबाधितची संख्या आणि करोनामुक्त झालेले रुग्ण ह्याच्यात आता तफावत पडायला लागलेली आहे. आता करोनाबाधित हे 29 तारखेला 920 होते आणि मुक्त झाले 1,065, तेवढ्या दिवसापुरतं ठीक आहे, पण 30 तारखेला 1,472 करोनाबाधित पुणे जिल्ह्यामध्ये लक्षामध्ये आले आणि फक्त 812 लोक ही करोनामुक्त झाली. पूर्वी जेवढे बाधित व्हायचे त्याच्यापेक्षा जास्त मुक्त व्हायचे, हे थोडंसं काळजीचं आहे. म्हणून त्याबद्दल पण साधकवादक चर्चा आम्ही आजच्या बैठकीच्या निमित्तानं त्या केलेली आहे आणि त्याच्यामध्ये
काय काळजी घ्यायची याच्याबद्दलच्या सूचना त्या देखील दिलेल्या आहेत। त्या सगळ्या संदर्भामध्ये सांगून झाल्यानंतर काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही बातम्या झळकल्या आणि त्याच्यामध्ये मला पण सातत्याने वेगवेगळ्या चॅनलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की एक मुंबईमध्ये सुंदरबाग सहकारी सोसायटी हिनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल केलेली होती 67/2007 आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलेलं होतं की मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जो पैसा दिलेला आहे साखर कारखाने उभ्या करण्याच्या करता त्याच्यातले बरेचसे कारखाने अडचणीत आहे आणि आम्ही सुंदरबाग सहकारी सोसायटीनं त्या बँकेमध्ये पैसे ठेवले त्याच्यामुळे आमचेही पैसे अडचणीत येतात। PILच्या मार्फत मुंबई हायकोर्टाने ह्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि काय तो निर्णय द्यावा। मुंबई हायकोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेला अशा सूचना केल्या की त्या 14 कारखान्यांना तुम्ही एक वर्षाची मुदत द्या आणि जर एक वर्षामध्ये त्यांनी तुमचे रीपेमेंट जे रेग्युलर करायला पाहिजे ते केलं नाही ते थकवलं तर हे कारखाने विक्रीला काढायचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सहकारी बँक काही कारखाने राज्य सहकारी बँक आणि मुंबई बँक असे एकत्रपणे त्यांनी फायनान्स दिलेला होता यांच्या संचालक मंडळाने सिक्युरिटायझेशन कायद्यामधील सर्व कायदेशीर प्रक्रिया राबून टेंडर काढून त्या कारखान्यांची विक्री त्यावेळेस केली। त्या 14 साखर कारखान्यांमध्ये जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा एक कारखाना होता त्याची विक्री करताना राज्य सहकारी बँकेने सिक्युरिटायझेशन कायद्याच्या सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवली आणि त्या कारखान्याची विक्री केली। तो कारखाना घेण्याच्या करता 12 का 15 कंपन्यांनी आपापली टेंडर भरलेली होती परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त टेंडर गुरु कमोडिटी मुंबई या कंपनीनं भरलं। त्यांची बोली होती 65.75 कोटी आणि त्या किमतीला तो कारखाना त्यावेळेस विकला गेला। असे बाकीचेही अनेक कारखाने वेगवेगळ्या कंपन्यांनी विकत घेतले आणि ते सिक्युरिटायझेशन ॲक्टखाली ती सगळी कारवाई झाली। ती झाल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या ठिकाणी सेशन कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत DRT कोर्टामध्ये अशा खूप ठिकाणी आपल्या आपल्या परीनं आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला परंतु सगळीकडं यांना अपयश आलं। अपयश आल्यानंतर जो कारखाना गुरु कम्युनिटीने घेतलेला होता तो कारखाना BVG ग्रुपचे हनुमंत गायकवाड आणि त्यांचे माने म्हणून डायरेक्टर आहेत ते प्रॉपर सातारा जिल्ह्यातले त्या परिसरातले आहेत। त्यांनी त्या गुरुशी संपर्क साधला आणि ते म्हणले की आम्हाला तो कारखाना चालवायला द्या। बरेच जण कारखाना चालवायला देतात आजही राज्य सरकार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक किंवा आमच्या आधीचं सरकार असताना पण त्यांनी बरेचसे कारखाने 20 वर्षाकरता 25 वर्षाच्याकरता 30 वर्षाच्याकरता चालवायला दिलेले आहेत आणि ते पर टन काहीतरी रक्कम त्याला लावतात आणि ते चालवायला देतात। तसं हनुमंत गायकवाड यांनी तो कारखाना चालवायला घेतला। दुर्दैवाने त्यांना पहिल्या वर्षामध्ये 3 का 4 कोटी का 5 कोटी तो तर रेकॉर्डला आहेच तोटा झाल्यानंतर ते जरा बॅकफूटला गेल्यानंतर त्यांनी काढलेली जे काही कंपनी होती जरंडेश्वर शुगर मिल म्हणून एक कंपनी काढली होती तिथं चालवायला घेतला होता आणि काहीतरी 35 वर्षाच्याकरता असा काहीतरी चालवायला घेतला होता। परंतु नंतरच्या काळामध्ये ते बॅकफूटवर गेल्यानंतर ती कंपनी माझेच एक नातेवाईक आहेत राजेंद्र घाडगे
आणि त्यांनी तो भाडेपट्ट्यानी चालवायला घेतला, ती कंपनीच घेतली आणि त्या कंपनीतनं तो कारखाना चालवायला घेतला. पुढच्या पण 2-3 वर्ष त्या कारखान्याला तोटाच आला, कारण 2500 मेट्रिक टनाचा कारखाना, तिथं डिस्टिलरी नव्हती, तिथं कोजन नव्हतं, काही नव्हतं आणि कामगार मोठ्या प्रमाणावर होते, त्याच्यामुळं खर्च वाढत होता आणि FRP वगैरे हे सगळं सुरू झालेलं असल्यामुळे तेवढे पैसे तर द्यावेच लागत होते. म्हणून यांनी रितसर काही बँकांशी चर्चा करून की बाबा आता हा आम्ही 30 वर्षाच्याकरता का 35 वर्षाच्याकरता चालवायला घेतलेला आहे, तर आम्हाला ह्याचं विस्तार वाढ करायची आणि सगळ्या रितसर परवानग्या त्यांनी 2017 का 2016 घेतल्या, एखादं वर्ष इकडं तिकडं होईल, आणि त्याच्यातून त्यांनी डिस्टिलरी 1 लाख लिटरची केली, कारखान्याची कॅपॅसिटी 10,000 मेट्रिक टन पर डेची केली, 32 मेगावॉट हे कोजन त्या ठिकाणी केलं, अशा सगळ्या गोष्टी केल्या आणि तो कारखाना तिथं चालवला जातो आहे. जवळपास 300-400 कोटी रुपये हे सगळं उभं करण्याच्याकरता कर्ज काढलेलं ह्या कंपनीने आहे. ते बँकांचं कर्ज घेतलं आहे, त्याच्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, त्याच्यात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, त्याच्यात सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. त्यांनी रितसर ते कर्ज दिलेलं आहे, त्याचं रिपेमेंट वेळच्या वेळेला चाललेलं आहे. परंतु ईडीनी गुरु कम्युनिटीच्या संदर्भातली काहीतरी चौकशी त्यांची चाललेली आहे आणि ती चाललेली असताना त्याच्यातून तो कारखाना गुरु कम्युनिटीच्या नावाने आहे म्हणून तिथं टाच आणली. कारखाना गुरु कम्युनिटीच्या नावाने असला तरी चालवतात जरंडेश्वर शुगर मिल, त्याचे ॲग्रीमेंट वगैरे सगळे झालेले आहेत. आता त्यांच्याकरता का टाच आणलेली त्याच्या खोलात मी गेलो नाही, कारण ते कंपनीशी माझा दुरान्वयी देखील संबंध नाही. ते ओंकार कोकण मुंबईचे आहेत, त्यांच्या संबंधित ती कंपनी आहे. अशा पद्धतीची सगळी वस्तुस्थिती आहे. परंतु तिथं टाच आणली ही गोष्ट खरी आहे. आता एखाद्या एजन्सीला इन्क्वायरी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याच्यातून मागे अनेक तक्रारी झाल्या, त्यावेळेस CID मागच्या सरकारच्या काळामध्ये ह्या सगळ्या चौकशा केल्या, त्याच्यातनं काही निष्पन्न झालं नाही. नंतर अँटी करप्शन ब्युरोनी चौकशा केल्या, त्याच्यात पण काही निष्पन्न झालं नाही. अजूनही त्याच्या PIL देखील काही जणांच्या आज मुंबई हायकोर्टामध्ये दाखल आहे, त्याच्या तारखा पडत आहे अनेकांच्या बाबतीमध्ये, म्हणजे कारखाना विक्रींच्या बाबतीमध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना EOW पण चौकशी चाललेली आहे, ती माझ्या माहितीप्रमाणे अंतिम टप्प्यामध्ये आहे. मधी हे साखर कारखान्याच्या विक्रीच्या संदर्भामध्ये माजी न्यायाधीशांच्या माजी न्यायाधीशांच्याकडे इन्क्वायरी दिलेली होती, त्यांचाही अहवाल आला आहे, मधी पेपरला बातम्या आलेल्या होत्या. अशा बहुतेक ठिकाणी सगळीकडनं पॉझिटिव्ह गोष्टी झालेल्या आहेत, कारण त्याच्यामध्ये तथ्य नव्हतं. पण आता ईडीनं गुरु कम्युनिटीचे संदर्भातलं त्यांनी काय लक्षामध्ये घेऊन केलेलं आहे ते मला काही कळायला मार्ग नाही, नंबर एक. नंबर दोन, आता जरंडेश्वर शुगर मिल ही उद्याच्याला न्याय मागण्याच्याकरता ज्यांच्याकडे अपील करायचं असेल तिथं जाईलच, कारण कित्येक 1000 शेतकऱ्यांचा तो कारखाना आता रोज 10,000 मेट्रिक टनांनी चालतो आणि त्या भागातल्या बऱ्याच लोकांचा ऊस, तिथले कामगारांचं रोजीरोटी त्याच्यावर अवलंबून आहे, हजारो कामगारांची, तिथल्या तोडणी कामगारांचं त्यांचं सगळं जीवन त्या कारखान्यावर अवलंबून आहे आणि तिथल्या हजारो शेतकऱ्यांचं ऊसाचं सगळं पीक हे आज त्यांचं तिथं अवलंबून आहे, कारण तिथल्या आजूबाजूचे बरेचसे कारखाने अडचणीत आहेत. त्याकरता ह्या सगळ्या गोष्टीच्या दृष्टिकोनातनं वकिलांचा सल्ला वगैरे घेऊन त्याच्यावर असणारे डायरेक्टर त्यांच्या परीनं अपिलामध्ये जातील आणि न्याय मिळवून घेण्याचा प्रयत्न करतील. मला एक कळत नाही, कारखाना कुणी घेतला आहे? गुरु कम्युनिटीने घेतला आहे. जरंडेश्वर ही वेगळी कंपनी आहे. जरंडेश्वर कंपनी ही मी मगाशी सांगितलं तसं
बीव्हीजीच्या हनुमान गायकवाडांनी काढलेली कंपनी आहे, त्यांनी तो कारखाना चालवायला घेतला. दुर्दैवाने त्यांना तोटा आला. नंतर ते टेकओवर ज्या कंपनीने घेतला, म्हणजे आम्ही त्या ठिकाणी चालवायला घेतला, त्याच्यामध्ये त्यांचंही 3-4 वर्ष नुकसान झालेलंच आहे. म्हणून ते नुकसान होऊ नये आणि तिथली परिस्थिती बदलावी म्हणून विस्तारवाढ केली. कागदपत्राची योग्य पूर्तता असल्याशिवाय कुठलाही बँका 400-400, 300-300 कोटी रुपयाचं कर्ज देऊ शकत नाही. कारण आता तर कर्ज घेताना एवढे कडक नियमावली RBI नाबार्डनी सगळ्यांनी केलेली आहे, त्याचा रेकॉर्ड पहिलं चांगलं असावं लागतं. त्या संदर्भामध्ये रेकॉर्ड चांगला असल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या नाही. आणि आम्ही राजकीय जीवनामध्ये काम करत असलो तरी आम्ही 30-30 वर्ष समाजकारण राजकारण करतो. आम्हाला पण परिवार आहे, आम्हाला पण प्रपंच आहे. आणि हे सगळं होत असताना त्याच्यामध्ये केलेल्या गोष्टी, जर 20 कोटीवर काही लाख रुपये म्हणतात, ते पैसे चेकचे आहेत का हे तपासा, सोर्स कुठला आहे ते तपासा. तो सगळा स्वच्छ अशा प्रकारचा आहे, त्याच्यामध्ये कुठलीही काही अडचण नाही. ज्यावेळेस जरंडेश्वर शुगर मिलच्या डायरेक्टरला बोलवलं त्यावेळेस त्यांनी सगळं दाखवलं ED ऑफिसरांना की हे असं 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 आहे. आणि त्यांनी बँकेलाही बोलवलं, PDCC बँकेच्या अधिकाऱ्यांना. PDCC बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की नियमाच्या अधीन राहून ज्या काही गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या पद्धतीनंच आम्ही कर्ज पुरवठा केला आहे. आणि आमचं रिपेमेंट वेळच्या वेळेला होतं आहे. दरवर्षी त्यांचा 60 का 65 कोटीचा काहीतरी हप्ता असतो, तो हप्ता जातो आहे. हप्ता जात असताना आज देखील तो कारखाना त्या भागामध्ये सगळ्यात जास्त रिकव्हरी असणारा कारखाना आहे. त्या कारखान्याची मॅनेजमेंट अतिशय चांगली आहे असं त्या भागातले स्थानिक लोक पण बोलून दाखवत आहेत. दर पण त्यांना चांगला मिळतो, ऊस पण त्यांचा वेळेमध्ये जातो आहे. म्हणजे जे शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी तिथली मॅनेजमेंट करत असतानाचं दिसतं आहे. आता उद्याच्याला आम्ही काही लोक काही कंपनीमध्ये होतो पूर्वी, परंतु डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान ज्यावेळेस झाले त्यावेळेस त्यांनी देशातल्या सगळ्या मंत्र्यांना आव्हान केलं की तुम्ही मंत्री म्हणून काम करत असताना तुम्ही आणि तुमची पत्नी कंपन्यांच्यावर डायरेक्टर राहू नये. त्यावेळेस तिथं डायरेक्टरशिप सोडण्या बऱ्याच जणांनी सोडली, तशी त्यांनी सोडली आणि दुसरे तिथं डायरेक्टर आले. ह्याच्यामध्ये चुकीचं काय नाही, ह्यामध्ये तुम्ही बघताय आज इतक्या मोठ्या प्रमाणावर. आता गेले ही गोष्ट कधीची, 2007 म्हणजे 10-11 वगैरे असेल. 2007 जनहित याचिका सुंदरबाग सहकारी सोसायटीने केलेली होती. कारखाना विक्री संचालक बोर्डाने केला नाही. मी पुन्हा सांगतो, कारखाना विक्री उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झालेला आहे की ज्यांचे ठेवी होत्या त्यांचे पैसे बुडू नये. बरं, ज्या बँकेच्याबद्दल बोललं जात आहे, आज महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 365 कोटी रुपयाचा नफा आहे. जर बँक चुकीची वागली असती तर नफ्यामध्ये राहिलीच नसती. तुम्ही बघा, मी नावं घेत नाही, पण महाराष्ट्रातल्या कितीतरी बँका देशोधडीला लागल्या. आपल्या पुण्यातले कितीतरी लोक उपोषणाला बसतात, रुपी कोऑपरेटिव्ह बँकेच्याबद्दल बसतात. मध्ये ती आगाशांची एक बँक होती, सुवर्ण का कुठली ती बँक, मध्ये ती शिवाजीराव भोसले बँकेच्या संदर्भातलं आपण बघितलं ते. आत्ता ती काय ते पिंपरी चिंचवडची सेवा विकास बँक, ह्याचाही सगळे गोष्टी पुढं आलेल्या आहेत, त्याच्याही इन्क्वायऱ्या चाललेल्या आहेत. जर चुकीच्या पद्धतीनं कर्जवाटप झाल्यानंतर केलेल्या कर्जवाटपाची परतफेड व्यवस्थित नाही झाली तर बँका अडचणीत येतात. ह्याच्यात राज्य सहकारी बँक आज देखील महाराष्ट्रातली एक अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते. मुंबई जिल्हा बँक कशी आहे काय, त्याचाही रेकॉर्ड तुम्ही जर वेबसाईटवर गेला तर तुम्हाला पाहायला मिळेल. पण ह्या संदर्भामध्ये गुरु कम्युनिटीच्या संदर्भातलं काय कारण आहे हे मी त्या कंपनीशी संबंधित असल्यामुळे मला ते माहिती नाही. परंतु मी माहिती काढण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण त्यांच्याकरता जर तिथं हे केलेलं असेल, ताब्यामध्ये घेतलेलं असेल, तर जरंडेश्वर शुगर मिलचाही प्रश्न निर्माण झालेला आहे की त्यांनी 400 कोटी रुपये आता बँकेला भरायचे कसे. उद्या कारखाना तर चालला पाहिजे, तिथल्या शेतकऱ्यांनी ऊस घालायचा कुठं. आज करोनाच्या काळामध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अनेक कारखाने बंद पडले, तिथल्या कामगारांची घरदारं रस्त्यावर आलेली आहेत. आज त्यांच्या तिथं परमानंद कामगार, सिंधल कामगार ह्यांचे पगार चालू आहेत.
व्यवस्थित पगार चालू आहे, कुठली काही तिथं अडचण नाही आहे. मी तुम्हाला सांगू का हा आरोप माझ्यावर आज झालाय का? ह्या ज्या वेळेस झालंय तेव्हापासून ते तसा आरोप करतात. मुंबई उच्च न्यायालयाने कारखाना विक्रीला काढला, तो कारखाना तुम्ही बळकावू शकता? कारखाना संचालक बोर्डाने विकलेला नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्या सगळं रेकॉर्ड त्यांनी दाखवलं ईडीच्या लोकांना. पण आता ह्याच्यामध्ये अलीकडं संपूर्ण देशामध्ये काय परिस्थितीचं एकंदरीत राजकारण चाललं आहे आपण पण सगळेजण बघताय, आणि त्याच्यामागचं कारण कळायला मार्ग नाही. शेवटी कुठंही न्याय असतो, न्याय मागायला पण जागा असतात, तशा पद्धतीने ती तिथं न्याय मागण्याचं काम करते. आता त्या तशा पद्धतीचा आरोप करतात, मग त्या जिथं जिथं गेल्या तिथं तिथं कोर्टाचे निकाल की बाबा कोर्टाने सांगितलेलं होतं विकायला, असेच पुढं आले. आणि मी जी माहिती घेतली त्याच्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त किमतीला हा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना विकला गेला. बाकीचे कारखाने 40 कोटी 45 कोटी 35 कोटी, अहो काही काही कारखाने 13 कोटी 12 कोटी 14 कोटी, काही कारखाना तर मी एक उदाहरण देतो 4 कोटीला विकला, एवढीच कॅपॅसिटी असणारा कारखाना, पण तिकडं कुणी डुंकून बघत नाही. 4 कोटीला मराठवाड्यामध्ये मी तुम्हाला कागदोपत्री दाखवतो, काही 4 कोटीला विकले, काही 12 कोटीला विकले, काही 13 कोटीला विकले, काही 15 कोटीला विकले. आणि कारखाने सगळ्यांनीच घेतलेले आहेत, अनेकांनी घेतलेले, त्याच्यामध्ये भाजपचे पण नेते, त्याच्यामध्ये काँग्रेसचे नेते, त्याच्यामध्ये काही राष्ट्रवादीचे, काही राजकीय क्षेत्राशी संबंधित नाही. आता तुम्हाला आठवत असेल आपल्या कोल्हापूरला दालमिया, तो खाजगी माणूस आहे. असे काही मुरकुंबी, त्यांनी काहीतरी मला वाटतं पाथरीचा कारखाना घेतला, असे पण आहेत. म्हणजे खाजगींनी पण घेतले, काही शेतकऱ्यांनी पण एकत्र येऊन घेतले. त्याच्यामध्ये घेतलेल्या संदर्भातली जी काही तुम्ही रक्कम वगैरे काढली ती सगळी पूर्णपणे क्लिअर अशा पद्धतीची रक्कम आहे, त्याच्यात कुठलं. नाही नाही, आज आपण इतके वर्ष, आता ऐका ना, दोन वर्षांनी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होतील, एकच वर्ष 47 आणि 5 तर त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज 75 वर्ष होत आलेली आहे देशाला स्वातंत्र्य मिळून आपण साजरा करणार आहे. अशा सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही जे आत्ता प्रश्न विचारला, काय विचारला, हां तुम्ही आता 75 वर्षात किती पक्ष, अशा कुठल्या पक्षाच्यामध्ये ठराव केले जातात का? आणि उद्या त्याला तक्रार करायची असेल तर पक्षाचा ठराव करत असताना त्यांच्याहीबद्दल, ज्यांनी ठराव केला आणि ज्यांनी प्रेस घेतली त्यांच्याबद्दल, स्वतः राजे क्षीरसागर कोल्हापूरचे आमदार त्यांनी काय ॲलिगेशन केले ते बघा. ते मंत्री असताना ह्यांचा सपोर्ट तिथं असताना, म्हणजे गंमतच वाटते. अर्थात कुठल्याही पक्षाला कुणालाही कसल्याही लोकशाहीमध्ये ठराव करण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. जरूर चौकशी केली पाहिजे, उद्याच्याला कुणालाच्या मनात शंका कुशंका राहू नये, परंतु चौकशी पारदर्शक झाली पाहिजे. त्याला कुठला वेगळा काहीतरी कारण आहे असं जाणवलं नाही पाहिजे. आणि तुम्ही पण पत्रकार मित्र, मी आता पुण्यामध्ये दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा पालकमंत्री झालो आहे, तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे, माझी कामाची पद्धत माहिती आहे. इतके वर्ष पुण्यामध्ये काम करत असताना एक माणूस देखील कुणी असा माझ्याबद्दल वेगळ्या प्रकारचे आरोप त्या ठिकाणी करू शकत नाही. माझ्याकडं मागच्या वेळेस पण झालेले जे आरोप होते ते पॉलिटिकल अँगलनी आरोप केले गेले होते. त्यावेळेस आर आर पाटील, मी, जयंत पाटील, दिलीपवसे पाटील, आम्ही सगळेजण ॲग्रेसिव्हली काम करत होतो, आणि त्याच्यातनं कुठंतरी एखाद्या व्यक्तीची बदनामी केली तर जनमानसामध्ये त्याची प्रतिमा मलिन करून लोकांचं, आता खूप जण बातम्यावरनं स्वतःचं मत तयार करत असतात. त्याच्यामुळे काल मी संध्याकाळी आलो त्यावेळेस तुमच्यासारखे काही पत्रकार मित्र भेटले होते, सकाळी 8 कार्यक्रमात देखील भेटले होते,
आता मी इथं पालकमंत्री म्हणून काम करत असताना इथं पोलिसांना माझ्या काय सूचना असतात ह्याही तुम्हाला माहिती आहे. इथं आपण किती कठोर भूमिका घेतो किंवा इतर बाबतीमध्ये कुठलीही आढावा बैठक घेत असताना कसं वागतो हे मी तिथं पक्षीय राजकारण कुठंही आणत नाही. ह्यांना अधिकारी आता यांनी तर भाजपाच्याही काळात 5 वर्ष पुण्यामध्ये काम केलं, त्याच्या आधी पण आमचं सरकार असताना कलेक्टर म्हणून काम केलं, आताही ते विभागीय आयुक्त म्हणून काम करतात. तुम्ही खाजगीत कुणालाही जरी विचारलं तर हे जे ह्याच्या मागचं गडबंगाल काय आहे हे ओळखायला काही जनता दूधखोळी नाही आहे. हां नाही एक मिनिट, तुम्ही घोटाळा म्हणताना घोटाळा काय झाला ते आधी दाखवा ना. ह्याच्या संदर्भामध्ये उद्याच्याला मी काही भाजपाच्या लोकांची नावं घेतली आणि ह्यांच्या कारखान्यात घोटाळा झाला त्याची चौकशी करा. अरे घोटाळा काय झाला ते अजित पवारला आधी दाखवावं लागेल ना, मग घोटाळा शब्द येईल ना. तसं आज रोहित पण अतिशय तरुण वयामध्ये त्याच्यावर जबाबदारी आली, तोही उत्तमपणे बारामती ॲग्रो कारखाना पहिल्यांदा खाजगी झालेला पहिला कारखाना. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना विलासरावांनी जाहीर केलं की आपल्या राज्यामध्ये आता ऊस भरपूर झालेला आहे, आता कारखाना काढण्याच्या करता एकाच पाच प्रमाणात भाग भांडवल देण्याची गरज नाही, सरकारचा पैसा तिथं अडकवण्याची गरज नाही, आता इथून पुढे सहकारी साखर कारखाने दिले जाणार नाही, हे कॅबिनेटचा निर्णय आहे. आणि मग काही जण म्हणले अहो आमच्या भागात ऊस वाढला, धरण झालं, कॅनॉल आला किंवा लिफ्ट झालं तर आम्ही काय करायचं, ते म्हणले तुम्ही खाजगी कारखाने काढा, शेतकऱ्यांनी एकत्र या, जसं खाजगी दूध संस्था काढतात आणि काही काहींच्या आता सोनई नेचर किती चांगल्या दूध संस्था त्यांनी चालवलेल्या आहेत, सहकारी पण गोकुळ वगैरे चांगले चाललेत, मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण तशा पद्धतीनं कारखाने काढावेत. आणि मग नंतर हे खाजगी कारखाने काही काही भागामध्ये निघायला लागले, त्याला राज्य सरकारने त्याच्यावर बंदी आणली. पूर्वीच्या भाजपच्या सरकारने पण 5 वर्षात ती बंदी उठवली नाही, त्यांनी ती तशीच ठेवली. त्यांच्याही काळामध्ये अनेकांनी खाजगी कारखाने त्यावेळेस मंत्रिमंडळात असणाऱ्यांनी पण काढलेले आहेत, त्यांच्यातल्या पण अनेक सहकाऱ्यांनी जुने कारखाने विकत घेतलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. चौकशी करायची असेल तर सगळ्यांची चौकशी केली पाहिजे. आणि मुळात साखर कारखाने जे विकले त्याची चौकशी CID ने ACB ने माजी न्यायाधीशांनी आणि EOW ने ह्यांनी सगळ्यांनी केलेली आहे, त्याचा रिपोर्ट तर कुठं झाकून राहत नाही. नाही ईडीने गुरुच्या संदर्भातली ती गुरुनी तो कारखाना परचेस केलेला होता ते काढलं आहे, त्याच्याबद्दल मला काही सांगायचं. नाही मी मगाशीच सांगितलं ना, कुडावरही तुमच्यावर आमच्यावर देशातल्या नागरिकावर संविधान आहे, कायदा आहे, नियम आहेत, त्याच्या संदर्भात अपील आहे. असं काही झालं की कुणाला तरी फाशीची शिक्षा आणि लगेच शिक्षा त्याला अपील करायचा पण अधिकार असतो ना, फार राष्ट्रपतीपर्यंत जाऊ शकतात, सगळ्या काही गोष्टी आहेत. तशा पद्धतीने ह्याच्यात पण काही गोष्टी असतील ना. आता ह्या जर अशा प्रकारचं व्हायला लागलं तर म्हणजे केंद्रातल्या सरकारच्या विरोधामध्ये जे पक्ष आहेत त्या सगळ्यांच्याच मागं ह्या गोष्टी सुरू होतील आणि लोकशाहीच अडचणीमध्ये येईल, डेमोक्रॅसीच संपू. नाही त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यात आज हे काही झालेलं आहे ह्याच्या संदर्भात मी माझी वस्तुस्थिती तुमच्यासमोर ठेवलेली. कोण कुणाला टार्गेट करत आहे कुणीच, प्रत्येकजण आपली आपली कामं करतच राहणार. जनाधार ज्यांच्या मागं आहे ते लोकांच्यामध्ये मिसळत राहणार लोकांच्या पुढं. पण काल ही घटना घडली तेव्हा मला ह्याच्यातलं काही माहिती नव्हतं, रात्री मी त्याची इत्थंभूत सगळी माहिती घेतली आणि मलाही सकाळी तुमच्यासारखे काही पत्रकार भेटले, ते म्हणले उत्तर द्या. मी म्हणलं मी नीटपणे माहिती घेऊन उत्तर देतो, कारण आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, आज इन्क्वायरी चालू आहे. इन्क्वायरी करत असताना कुणाची इन्क्वायरी झाली तर इन्क्वायरी ऑफिसरला पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका ही आपल्याला कायद्याने नियमाने ठेवावी लागते, ते ठेवायची आमची तयारी. नाही काय झालं, त्या दिवशी पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस पंतप्रधान म्हणाले की आम्ही पण आमचं म्हणणं दिलेलं होतं त्या 5 बेंचच्या समोर, पण ते पाहिलंच गेलं नाही.
तर म्हणले आम्ही पुन्हा ते सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत. ते त्यांनी सांगितलेलं होतं, त्याच्यात त्यांनी खाली सूचना दिल्या असतील आणि म्हणून ते गेले. मी आपल्याला स्पष्ट सांगतो, तुम्ही सुप्रीम कोर्टाचा निकाल काय लागला ते पहा. बेंचनी दिलेला 5-3-2 त्या निकालामध्ये त्यांनी गायकवाड कमिशनच्या बद्दल काही त्यांचं स्वतःचं मत व्यक्त केलं. त्यांनी बाकीच्या तामिळनाडू वगैरेचं कुठलं आरक्षण 50%च्या पुढचं असलेलं रद्द केलं नाही. त्यांनी इथलं रद्द करत असताना काही गोष्टीचा उल्लेख केलेला आहे, त्याच्यात आता एकमेव पर्यायमध्ये स्वतः छत्रपती शाहू महाराज म्हणजे कोल्हापूरचे आत्ता विद्यमान, त्यांनी पण सांगितलं की आता हे पार्लमेंटनी ह्याच्याबद्दलचा निर्णय घेतला पाहिजे आणि जे काही बिल आणायचं असेल, जे काही निर्णय घ्यायचा असेल तो घ्यावा. आणि तो निर्णय घेतला तर तो निर्णय उद्याच्याला टिकेल. आम्ही अशीच आम्ही विनंती केली, OBC संदर्भामध्ये केली, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये केली. पण आता OBC बद्दल आमचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांनी पण आपली स्वतःची जे काही मत आहे, मागं काय काय झालं मागच्या 5 वर्षाच्या युतीच्या काळात, ते पण बरेच दाखले दिलेले आहेत, ते आपण सगळ्यांनी पाहिलेले. अहो त्यांनी काय लिहावं तो त्यांचा अधिकार आहे. मी आत्ता जे काही सांगितलेलं आहे ते स्पष्टपणे तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे. मी त्याच्यानंतर 3-4 एजन्सींनी पण त्याच्यात चौकशी केलेली, त्याच्यात पण कुठलं काही निघालेलं नाही आहे. जर काही जण वेगळ्या अँगलनीच विचार करत असतील तर त्याला तुम्ही आम्ही कुणी अपीलच करू शकतो, वरिष्ठ वरच्या पातळीवरच नाही मागू शकतो. अहो तुमच्या काही लक्षात येतं का हो, अख्ख्या महाराष्ट्रात जेवढे कारखाने विकले गेले त्याच्यात सगळ्यात जास्त किमतीने हा कारखाना विकला गेला. बाकीचे कारखाने 13-12 कोटीने विकले गेले, तिथेही जमीन 200-300 एकरच आहे. असं काय उगे कुठली नाही, रिकवरी कमी जरी असली तरी बाकीच्या संदर्भामध्ये देखील कोल्हापूरच्या परिसरात, सांगलीच्या परिसरात, सातारच्या परिसरात, सोलापूरच्या परिसरात कारखाने विकले गेलेच ना. अजून काय ठीक आहे, मी सांगितलं ना आता. अहो नियमावली 3 आम्ही त्या ठिकाणी चालू ठेवलेली आहे, जी लेवल 3 राज्यामध्ये जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी सांगितली सगळीकडे चालू ठेवा, ती पुण्यामध्ये पण चालू ठेवली. नाही तुम्ही उशिरा आला का, मग 7-4 सांगितलं ना, 7-4 आणि मला वाटतं शनिवार बंद. हॉटेलचं पण 4-7 पुढं त्यांनी 5-7 पुढं त्यांनी होम डिलेवरी द्यायची. 7-4 पुढं जे काही ऑर्डर येतील ते होम डिलेवरी द्यायची. हा त्या संदर्भात कुठलंही अधिवेशन असलं तर पत्रकार मित्रांनो कुठलाही पक्ष व्हीप जारी करतोच, कारण 2 दिवसाचं अधिवेशनाचं कामकाज महत्त्वाचं असतं, त्याच्यामुळे सगळेजण आपापल्या परीनं व्हीप जारी करतात. त्यात वेगळं काय, त्याला तुम्हीच असा वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करता असं अजिबात नाही. ती नैस म्हणजे अधिवेशन सुरू झाल्यावर कमी दिवसाचं असेल तर त्या पद्धतीनं पक्ष आपल्या आपल्या लेवलला निर्णय घेतात, तो पक्षाचा पूर्ण अधिकार आहे, प्रतोच्चा अधिकार आहे आणि त्यांनी तो बजावलेला. आपल्याला कोण आहे त्या कार्यकर्त्याचं नाव? नाही फोटो आहे, मी पण फोटो बघितला, गाडीची काच फुटलेली. तो राष्ट्रवादीनेच मारला कशावरून? हा चर्चा ते काय, चर्चा आपणच करताय ना, मग त्यांनी ते तर आमचे विरोधकच आहेत ना, ते दुसरं कुणाचं नाव घेणार? ते दुसरं भाजपचं नाव तर घेऊ शकत नाही. त्याच्यामध्ये आता मधी जे मुंबईमध्ये घडलं ते काडतुसं वगैरे तिथं सापडली, त्याच्या संदर्भामध्ये
कुणी रचलं, एका पोलीस एपीआयनी रचलं, आता अशा पद्धतीनं कुणी जर स्वतःच रचून आपल्या गाडीवर एखादा दगड मारला असता काय सांगता येतं? मागे एकदा सोलापूरच्या घाटामध्ये जुन्या पत्रकारांना आठवत असेल की एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या गाडीवर काहीतरी दगड का असं काहीतरी स्फोट पीट झाला, एवढं राजकारण त्याच्यातनं झालं, काही सहानुभूती मिळवण्याचाही प्रयत्न करतात. पण मी काल नाशिकमध्ये बोलत असताना सांगितलं, व्यक्ती कुणी असू द्या, जो तो आपल्या पक्षाचं काम करत असताना कायदा कुणी हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. विचारांची लढाई विचारांनी करावी आणि त्या पद्धतीनं प्रत्येकाने वागावं असंही मी बोललो. पण आता ते बोललं तरी तुम्हाला पुन्हा खुमखुमी हे असंच आहे तसंच आहे तर काय करता? अहो त्यांनी किती पत्रं लिहावी हा त्यांचा अधिकार आहे. ते काय आम्हाला विचारून पत्र लिहिणार आहे? ते पत्र लिहिणार मग आम्ही काय करायचं? तो त्यांचा अधिकार आहे. ते त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना काय पत्र लिहावं हा पूर्णपणे. पण पत्र कुणी कुणाच्याबद्दल लिहायला लागलं म्हणजे ज्याच्याबद्दल पत्र लिहिलं जातं तो आरोप तो माणूस दोषी आहे असं तर समजण्याचं कारण नाही. मी आज तुमच्याबद्दल पत्र लिहिलं आमच्या वरिष्ठांना म्हणजे काय तुम्ही दोषी झाला? तर तपास केला पाहिजे ना, त्याच्याबद्दल शहानिशा केली पाहिजे ना. हे काय मोगलाई लागली काय? का हुकुमशाही आहे, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे, पत्र लिहायचा अधिकार आहे, ठराव करण्याचा अधिकार आहे. पण एकंदरीतच पक्षाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये असा ठराव झालेली पहिलीच कदाचित वेळ असेल, हे पण आपण ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. स्लोडाऊन झालं, वरनं वॅक्सिन कमी मिळते म्हणून स्लोडाऊन झालं. आपली वर ओळख असली तर वॅक्सिन पाठवा, लगेच फास्ट करून टाकतो लगेच. आत्ता ती पण चर्चा झाली, 1.25 लाखापर्यंत आपण पुण्यामध्ये गेलो. पण आता पॉप्युलेशनचा विचार करता बहुतेक उत्तर प्रदेशला आपल्या तुलनेमध्ये वॅक्सिन जास्त चाललेलं आहे. आजच्या घडीला महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पण उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यांना तिथं वॅक्सिन जर जास्त दिलं गेलं तर कदाचित ते पुढे जाऊ शकतील. पण आपल्याला पाहिजे तेवढी रिक्वायरमेंट आपली फुलफिल झाली तर आमचा प्रयत्न आहे ऑगस्ट एंडपर्यंत महाराष्ट्राला पूर्णपणे वॅक्स 31 ऑगस्टपर्यंत करायचं. आता मगाशीच सौरवराव म्हणले, दादा 1.25 लाख केलं आणि दुसऱ्या दिवशी 65,000 चालं, कारण वॅक्सिनच कमी आलं. शेवटी तयार होणारं वॅक्सिनचा पुरवठा देशातल्या प्रत्येक राज्याला त्या त्या प्रमाणातच ते देत आहेत आणि त्याचं वाटप हे स्वतः केंद्रातले लोक लक्ष घालून करत आहेत. नाही ना, सुरळीत झाल्यासारखं वाटत नाही, कारण कधी कधी एकदम जास्त येतं, कधी कधी एकदम कमी येतं. त्याच्यामुळं आपण कधी 1.25 लाखापर्यंत करतो पुण्यामध्ये आणि कधी एकदम 65,000 करतो, एवढी ती तफावत आहे. ही आपली अडचण आहेच. आमच्या तर सगळ्या स्टाफची तयारी आहे, 1.25 लाख नाही 1.5 लाखापर्यंत जायची तयारी. कारण आज पण खूप जणांनी वॅक्सिन सेंटर सुरू करण्याच्याबद्दलची मागणी केली आणि जी मागणी रास्त आहे ती आम्ही मान्य केली. पण नुसते सेंटर उघडून पण चालणार नाही, वॅक्सिन पण मिळालं पाहिजे. नाही, त्याबद्दलचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तिघं मिळून त्या बाबतीमध्ये घेतील. कारण मध्ये एक शिष्टमंडळ राजू शेट्टी साहेबांचं, मेधा पाटकरजींचं, प्रतिभा शिंदेताईंचं असं सगळं आलेलं होतं. त्यांचं मत त्याबद्दलचं वेगळं आहे. आम्ही हे भूमिका घेतलेली आहे, शेतकऱ्यांना अडचणीचा ठरणारा, शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणारा, शेतकरी विरोधी असणारा कुठलाही कायदा आम्ही महाराष्ट्रामध्ये लागू करणार नाही. त्याच्यात काही बदल हमीभावाची गॅरंटी दिली असे काही गोष्टी आहेत त्याच्यात, किंवा उद्याच्याला मी शेतकरी आणि तुम्ही माझा माल उचलला आहे त्यावेळेस तुम्ही त्या मालाचे पैसे 3 दिवसात का 7 दिवसात दिले नाही तर तुम्हाला इतके लाख रुपये दंड वगैरे, असं काही 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 त्याच्यात चर्चा झाली आमच्या कमिटीमध्ये. त्या शेतकऱ्यांच्या हिताला बाधा न येणाऱ्या बाबी असतील
तर त्याचं आम्ही समर्थन करू. पण राजू शेट्टींचं म्हणणं की आता सुप्रीम कोर्टानेच त्याला स्थगिती दिलेली आहे, तर कशामध्ये करायचं? कारण छत्तीसगड, राजस्थान आणि पंजाब ह्या तिघांनी केलं तर तिथं सही वगैरे, आम्ही पण कायदा केला तर सही राज्यपालांच्याकडे जाते, मग ते राज्यपालांनी पण सही केली पाहिजे हाही मुद्दा आहे, नंतर ते राष्ट्रपतींकडे जात पडत. नाही नाही, त्याच्यात आपण आता एवढ्या मोठ्या महामहिम व्यक्तीबद्दल न काही तिथं पाठवता असं बोलणं, राजू शेट्टीनं बोलणं वेगळं आहे, ते आज मी बोललं म्हणजे धडाकाचं लगेच एक ब्रेकिंग न्यूजचा सुरू व्हायचा. नाही, मला माहिती नाही, मला मुख्यमंत्र्यांनी बोलवलं, रात्री त्यांचा फोन आला होता, मी म्हटलं साहेब माझी सकाळी ही 11:30 मीटिंग आहे, ती झाल्यावर मी दुपारी निघतो, मी संध्याकाळी तुमची भेट घेतो. ओके, थँक्यू व्हेरी मच.